नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला जर हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल तर झटपट तयार करा हा स्पायसी मुरमुरा तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धमाप तेल घालायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालायचेत आणि शेंगदाणे हलके परतून घ्यायचेत जास्त वेळ परतायचे नाहीत थोडंसे परतल्यानंतर यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची आणि आता हरभऱ्याचे डाळ आणि शेंगदाणे दोन्ही परतून घ्यायचं आहे थोडंसं भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं आणि हलके भाजल्यानंतर साईडला करून घ्यायचेत आणि आता यामध्येच एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान थड तडतडली की यामध्ये लाल मिरची घालायची सुक्या लाल मिरच्या घातल्यात त्यानंतर आठ दहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये इतरही मसाले घालू शकता आणि हे सर्व पटकन मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची नाहीतर मसाले करपतील आणि एक वाटी मुरमुरे घालायचेत आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले मुरमुऱ्यांना व्यवस्थित कोट झाले पाहिजेत पटकन मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून एक ते दोन मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत परतवायचं आहे असा हा स्पायसी मुरमुरा तयार करून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करू शकता आणि कधीही खाऊ शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बारीक शेव घालायची आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे स्पायसी मुरमुरा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा